अहमदनगर शहरापासून सुमारे 15-16 किलोमीटरवर गर्भगिरी डोंगराच्या पर्वतरांगेत डोंगरगण हे गाव वसलेले आहे। या ठिकाणी श्री रामेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे। येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते। यंदा मात्र करोनामुळे यात्रा भरणार नसली तरी करोना नियमांचे पालन करून भाविकांना दर्शन घेता येणार आहे। येथील सीताची न्हाणी हे ठिकाणही प्रसिद्ध असून वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्र आणि माता सीता यांचे या ठिकाणी वास्तव्य होते। प्रभू रामचंद्र यांनीच डोंगरगण येथे श्री रामेश्वर महादेव यांची स्थापना केली, त्यामुळे या मंदिराला रामेश्वर असे नाव पडले असल्याची आख्यायिका आहे। हा परिसर निसर्गरम्य असून श्रावण महिन्यातही भाविकांची या ठिकाणी वर्दळ असते।